भाजपा राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी आज करणार संबोधित. देशविरोधी कारवाया खपवून घेतल्या जाणार नाहीत, पक्षाध्यक्ष अमित शहांचा इशारा. हिंसा आणि कट्टरतावादाला विरोध करत जागतिक शांततेचा संदेश देत नवी दिल्लीत सुरू असलेल्या जागतिक सुफी संमेलनाचा आज समारोप. उत्तराखंडमध्ये राजकीय धुळवड, काँग्रेसचे बंडखोर भाजपाच्या वाटेवर, राज्यपालांनी काँग्रेसला बहुमत सिद्ध करायला सांगितलं. देशात यंदा गव्हाचं विक्रमी उत्पादन होणार, केंद्रीय कृषी मंत्री राधामोहन सिंग यांनी व्यक्त केला विश्वास. जम्मू काश्मीरमध्ये हिमस्खलनामुळे काल बेपत्ता झालेल्या भारतीय जवानाचा शोध सुरू. अठरा दिवसांपासून चालू असलेलं देशव्यापी सराफा आंदोलन मागे, 1% अबकारी कर मात्र कायम राहणार. आमदार पंकज भुजबळ यांची मुंबई एज्युकेशन ट्रस्टमधल्या 187 कोटींच्या गैरव्यवहार प्रकरणी चौकशी. महिला बचत गटांनी मोठ्या उद्योगात पाऊल ठेवावं, 0% व्याजदरानं कर्ज देण्याची राज्य शासनाची तयारी, सहकार मंत्री चंद्रकांत पाटील. राज्यातल्या धरणांमध्ये 25% पाणीसाठा शिल्लक, गतवर्षी याच काळात होता 41% साठा. मुलुंड आणि देवनार कचराभूमीत पुन्हा आग, कचराभूमीचा प्रश्न पुन्हा भडकण्याची चिन्ह. सांडपाण्याच्या पुनर्वापराचा मुंबई महापालिकेचा विचार, पाणी समस्येवर सांडपाण्याच्या फेरवापरानं करता येईल मात, महापालिका आयुक्तांचे संकेत. राज्यातल्या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पाण्याविना रंगपंचमी साजरी करण्याचं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं आवाहन. जनतेमध्ये जलजागृती निर्माण व्हावी यासाठी राज्यात जलजागृती सप्ताहाचं आयोजन, बुलडाण्यात जलजागृती मॅरेथॉन स्पर्धा संपन्न. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा आजपासून 3 दिवसांच्या क्युबा दौऱ्यावर. T20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारताची पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानवर 6 गडी राखून मात, विराट कोहलीचं अर्धशतक. डकवर्थ लुईस नियमाच्या आधारे महिलांच्या विश्वचषक T20 क्रिकेट स्पर्धेत भारत पाकिस्तानाकडून 2 धावांनी पराभूत. भारताचा कुस्तीपटू योगेश्वर दत्त 65 किलो फ्रीस्टाईल प्रकारात रिओ ऑलिम्पिकसाठी पात्र.